हेलो इवत्तु सैमसंग ओवन रोस्टेड पीनट अथवा मसाला पीनट हेगे अंत नोड़ बनी मोदलु वन कपष्टु नानु कडले बीज तगोतिदीनि माइक्रोवेव ओवन सैमसंग माइक्रोवेव ओवन आन माड्कोंडिदीनि इवाग डोर ओपन माड्कोळ्ळोण इदन्न मिडल अल्ली प्लेस माड्कोळ्ळि नीवु सेंटर अल्ली प्लेस माड्बिट्टु डोर क्लोज माड्बेकु माड्बिट्टु इल्ली ओंदु स्टार्ट बटन अंत इरुत्ते नॉब केळगडेने आ स्टार्ट बटन प्रेस माड़ अदु टाइमर कूड़ा सेट आगते माइक्रोवेव मोडली 30 सेकेंड्स सो अदु 30 सेकेंड्स आदमेले बीप आगते सरी सरी कई आड्स कडले बीजान मत इल्ली ग्लासवेर मात्र यूज याकंद्रे अदु माइक्रोवेव ओवन मॉडल स्टील अथवा अल्युमिनियम वेर ऐनू यूज माडबारदु आगिदे 30 सेकेंड्स इवाग लाइट अल्लेने कलिस्कोळ्ळबेकु नीवु इवाग एनु जास्ति बिसि आगिरल्ल अदु निमगे सरि होग्तिल्ल अंद्रे आचे कूड तक्कोंडु कलिस्कोळ्ळबहुदु ईग तिर्गा नानु आन् माडिदीनि 30 सेकेंड्स गे ई रीति सुमारु ओंदु 5-6 सारिनारु नीवु माडबेकागुत्ते कंप्लीट आगि कडले बीज रोस्ट आगोदक्के नानु अदन्न दोड्ड बौलिगे ट्रांस्फर माड्कोंडु ಮಾಡಿದಿನಿ ಸುಮಾರು ಒಂದು 6 ರಿಂದ 7 ಸಾರಿ ನಾನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಈಗ 30 ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಈಚ ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ರೋಸ್ಟ್ ಆಗಿದೆ ಕಡಲೆ ಬೀಜ ಎಲ್ಲ ಈಗ ಇದನ್ನ ಸಿಪ್ಪೆ ಎಲ್ಲ ತೆಕ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಈಗ ಒಂದು ಪಾತ್ರೆನಲ್ಲಿ ಒಂದು 3 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಎಣ್ಣೆ ಹಾಕೋತಿದ್ದೀನಿ 3 ರಿಂದ 4 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಹಾಕೊಳ್ಳಬಹುದು ನೀವು ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಈಗ ಆ ಸಿಪ್ಪೆ ತೆಗೆದಿಟ್ಕೊಂಡಿರೋ ಕಡಲೆ ಬೀಜ ಹಾಕೋಂ ಬಿಡ್ತೀನಿ ರೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಈಗ ಎಣ್ಣೆ ಜೊತೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಅದನ್ನ ಹಾಗೆ ಇದಕ್ಕೆ ಮಸಾಲೆಗಳನ್ನು ಆಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಸ್ವಲ್ಪ ರೆಡ್ ಚಿಲ್ಲಿ ಪೌಡರ್ ಹಾಕೋತಿದ್ದೀನಿ ನಾನು 1 ರಿಂದ 1.5 ಟೀಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಹಾಕೊಳ್ತಿದ್ದೀನಿ ನೀವು ರುಚಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹಾಕೊಳ್ಳಬಹುದು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಹಾಕೊಳ್ಳಬಹುದು ಉಪ್ಪುನೂ ಅಷ್ಟೇ ರುಚಿಗೆ ತಕ್ಕಷ್ಟು ಉಪ್ಪು ಹಾಕೊಳ್ಳಿ